प्रफुल्ल गीते पोस्टे बडनेरा सोबत आहे ग्रेट पे साहेब गणेश बाबुळकर पोस्टे वलगाव स्टॉपिंग पॉइंट उत्कर्ष कॉलनी पुणे महेंद्र अंबोरे पोनी महेंद्र अंबोरे पोस्टे नांदगाव पेठ यांच्यासोबत आहे ग्रेट पी एस आय सुनील पोस्टे वलगाव पोस्टे राजापेठ मदत नका तुम्ही चपराशी पुरातो साहेब प्रदीप सहारे सहाने नांदगाव पेठ अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहे. त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे, अमरावती आणि बडनेरा. बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या त्या मतदारसंघामध्ये होणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे. सिक्युरिटी अरेंजमेंट्स 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे. बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट आणि ETPBS-साठी वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे प्रत्येक मतदारसंघाने आहे. आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट्स, त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहे. मात्र काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन कोणाला अलाउड होणार नाही, म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे, काउंटिंग सेंटरवर जे काही नियम आम्ही आता घोषित केलेले आहेत, जे काही आदेश घोषित केले आहेत, ते सर्वांनी पालन करावे, जेणेकरून उद्या मतमोजणी शांततेत करता येईल. लवकरात लवकर मतमोजणी आटकावी अशी यासाठी नेमकं काय आयोजन करण्यात आलं आहे, किती वाजेपर्यंत निकाल हाती येतील? नाही, आमचा मेन उद्देश आहे की अचूक माहिती आली पाहिजे आणि मतमोजणी व्यवस्थित झाली पाहिजे. लवकरात लवकर ठीक आहे, ते सुद्धा आपण करू, लेकिन मेन उद्देश आहे की व्यवस्थित झाली पाहिजे मतमोजणी. और ह्याच्यासाठी वेगळा आता काउंटिंग हॉलचे जवळच वेगळा मीडिया हॉलसुद्धा करण्यात आलेला आहे. कॅन्डिडेटसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे बसण्याची. आणि आमचं नियोजन असं आहे की जे राऊंड्स आहे प्रत्येक राऊंडामध्ये बहुतेक अर्ध तासाचा किंवा 45 मिनिटचा वेळ लागेल. तो वेगळेवेगळे मतदारसंघामध्ये वेगळेवेगळे फेऱ्या होणार आहे. तो आपला उद्देश हेच आहे की व्यवस्थित मतमोजणी झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे.